नमस्कार, मी रीना, रीना इंडियन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे पावटा। हे सुक पावटा घेतलेला आहे, हे बघा पाव किलो, आणि रात्रभर भिजू घातलेला, मी छान भिजलेला आहे आपला पावटा। हे बघा, त्याला लागणारे साहित्य दाखवते। जिरा, राई, हळदी, मिरची पावडर, गरम मसाला, धनेपूट, कांदा लसूण मसाला, आणि दोन कांदे कापून घेतलेले आहेत छान बारीक, आणि दोन टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, ठेचून घेतलेलं आहे छान, आणि तीन तमालपत्र घेतलेले आहेत आणि हिंग फोडणी करत। आता इकडे गॅस ऑन केलेली आहे, कढई ठेवलेली आहे मी। आता कढई आपली तापलेली आहे, तेल घालते। गॅसची फ्लेम फुल आहे, 4 चम्मच आपल्याला तेल घालायचं आहे। उसळ बनवणार आहे मी पावट्याचा, सुकं पावटा आहे हे बघा। तेल आपला गरम झालेला आहे, 1/2 चम्मच राई घालते। राई तळतळली की जिरा घालूया 1/2 चम्मच। 3 तमालपत्र घालूया, आणि आलं, लसूण, मिरचीचा ठेचा करून घेतलेलं आहे मी छान असं। हे घालू, छान परतून घ्यायचं 1-2 मिनिटं। छान 1-2 मिनिटं परतत राहायचं। कांदा, लसूण, आलं टाकलेलं आहे मी। आता आपले 2 मिनिटं झालेले आहेत, मी कांदा घालते। छान ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आपल्याला कांदा। कांदा छान बारीक कापलेला आहे मी बारीक, आणि 2 कांदे घेतलेले आहेत। असं ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा। कांदा ब्राऊन कलर झाला की आपण आपले सगळे मसाले घालूया त्याच्यामध्ये। कांदा आपला छान ब्राऊन कलर झालेला आहे, आता मी हिंग घालते। छान मिक्स करून घ्यायचं असं हिंग घालून कांद्यामध्ये। आता गॅसची फ्लेम कमी करूया, आता आपण सगळे मसाले घालूया। 1/2 चम्मच हळद, 1/2 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच मिरची पावडर, आणि 1 चम्मच कांदा लसूण मसाला हे घालणार आहे। छान मिक्स करून घ्यायचं, आणि मीठ घालूया, चवीप्रमाणे मीठ घालूया। आता आपण आपले टोमॅटो घालूया। छान शिजू द्यायचं आपल्याला 4 ते 5 मिनिटं टोमॅटोला मसाल्यामध्ये। छान
पांच मिनट शिजू दे छान हा मसाला, तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचे आपल्याला, मसाल्यातून तेल सुटायला पाहिजे। फ्रेंड्स आपले पांच मिनट झालेले आहेत, आता बघा मसाल्यातून तेल पण सुटलेलं आहे। आता आपण अर्धा चम्मच धने पावडर, एक चम्मच धने पावडर घालूया आणि थोडी कोथिंबीर घालूया याच्यामध्ये, मिक्स करायचा। आणि आपण हे पावटा घालूया याच्यामध्ये, छान मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये पावटा। आता आपल्याला 10 मिनिटं मसाल्यामध्ये पावटा शिजू द्यायचे आहे। आपल्याला उसळ करायची आहे पावट्याची, छान शिजू द्यायचं आहे 10 मिनिट। आता मी झाकण ठेवते, गॅसची फ्लेम कमी करूया, म्हणजे याच्यावर आपल्याला 10 मिनिट शिजू द्यायचे आहे छान। फ्रेंड्स आपले 10 मिनिट झालेले आहेत, आता आपण आपली भाजी करूया। छान तेल सुटलेलं आहे, थोडी शिजलेली आहे। आता आपण आपल्याला याच्यामध्ये ह्या भाजीमध्ये उसळमध्ये आपल्याला थोडं गरम पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपला हा पावटा आहे ना लवकर शिजेल। गॅसची फ्लेम थोडी वाढवते। बघा इकडे अर्धा ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे मी, आता आपण हा पाणी घालूया गरम ह्या पावट्यामध्ये। आपल्याला उसळ करायची आहे, पाणी सगळं आटून घ्यायचं आहे। मी शिजण्याकरिता टाकलेलं आहे पाणी, अर्धा ग्लास घेतलेलं आहे पाणी, गरम पाणी घालायचं, थंड नाही घालायचं। परत 10 ते 15 मिनिटं आपण झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। मीडियम फ्लेमवर आपल्याला ही उसळ शिजून घ्यायची आहे, तर मी झाकण ठेवते। फ्रेंड्स आपले 15 मिनिटं झालेले आहेत, आता आपण आपली उसळ बघूया। किती छान कलर आलेला आहे आपल्या उसळला। मी कुकरमध्ये बॉईल नाही केलेलं आहे, मी असं ह्या पद्धतीने उसळ बनवते नेहमी। तुम्ही पण नक्की ट्राय करा, अशा पद्धतीने खूप छान लागते खायला, अतिशय टेस्टी। एकदम सुकी नाही करायची, थोडी सहजच ठेवायची असं। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि चेक करूया की आपली उसळ शिजले की नाही। हे बघा ते छान शिजलेलं आहे। मी कोथिंबीर घालते, गॅसची फ्लेम बंद करूया आणि आपली भाजी सर्व करूया। आपण भाजी नाही सॉरी उसळ, आमच्या नागपूरला विदर्भामध्ये याला पोपट म्हणतात। अशा पद्धतीने फ्रेंड्स नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि भाजी सर्व करते, उसळ सर्व करते। अशा पद्धतीने बघा, हे बघा किती छान अप्रतिम कलर आलेला आहे, नाही याचा वास पण खूप सुंदर येतो, छान घरामध्ये दळवळतो भरपूर।
छान कलर आले. फ्रेंड्स जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर पण क्लिक करा. थँक्स.